उपमुख्यमंत्री फडणवीसांचा 2 दिवस सोलापूर दौरा असणार आहे. विविध योजनांचं ते भूमिपूजन करतील. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा दौरा आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे दौरे वाढलेले पाहायला मिळत आहेत. तर जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रत्येक राजकीय नेता प्रयत्न करतो आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी. संतोष, या संदर्भातला अधिक तपशील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आज पंढरपूर मंगळवार विधानसभेच्या दौरा करत आहेत. दुपारी 3 वाजता दौरा सुरू होईल. पण मंगळवार उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन तसेच पंढरपूर एमआरडीसीचे भूमिपूजन फडणवीसांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्यानंतर ते शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करतील आणि दुपारी 4 नंतर ते लिंगाय समाजाचा जो मेळावा आहे त्यालाही ते मार्गदर्शन करतील. अशा प्रकारचा त्यांचा तो दौरा. या दौऱ्यादरम्यान सोलापूर जिल्ह्यातील एकंदरीत विधानसभांची काय स्थिती आहे याबाबतही ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर ते मुंबईकडे रवाना होतील. उद्या त्याला सोलापूरमध्ये मुख्यमंत्री लाडकीबाई नेडल्या प्रचार आणि प्रसाराचा कार्यक्रम त्या कार्यक्रमातून ते सहभागी होणार आहेत आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ही उपस्थित राहणार आहेत. जी धन्यवाद संतोष तुम्ही दिल्या माहितीसाठी.